नमस्कार, मी प्रियंका प्रधान, एडीएन बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नागरिकांना स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करावे, संजीव जयस्वाल यांचे निर्देश. मनपा प्रशासनाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आली साफसफाई. आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने असंघटित कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप. आता वळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरात नागरिकांना स्वच्छ गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात स्वच्छ आणि अत्यावश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ही योजना अधिक प्रमाणात यशस्वी होण्यासाठी पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्यात, पाणी स्रोत विकास साठवण आणि पूरक पाणी स्रोत निर्माण करण्याबरोबरच पाण्याचे पुनर्जीवन आणि बळकटीकरण करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छ विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी औरंगाबाद प्रादेशिक विभागाअंतर्गत जिल्ह्यातील जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशनची आढावा बैठक पार पडली. यावेळी या ठिकाणी विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीड, पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, जलसुरक्षक प्रशिक्षण, वीज बिल प्रलंबित असल्याने बंद असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेऊन 15व्या वित्त आयोगाअंतर्गत निधींचा उपयोग करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जयस्वाल यांनी सूचित केले. त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण शौचालय बांधणी आणि वापर याबाबत विभागाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड, बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, परभणीचे जिल्हाधिकारी आचल गोयल, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मनपा प्रशासनाच्या वतीने भडकल गेट परिसरातील आंबेडकर पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. 6 डिसेंबर रोजी विविध भागातील बौद्ध अनुयायी भडकल गेट परिसरातील आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत असून विविध कार्यकर्त्यांच्या वतीने शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. त्यास पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाच्या मार्फत साफसफाईचे आयोजन करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पैलवान ग्रुप फाउंडेशनच्या वतीने हडको टीव्ही सेंटरच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना खूप रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे आमच्या पैलवान ग्रुप फाउंडेशन विकास भैया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम आमचा पहिलाच यावर्षी ठेवण्यात आलेला आहे. असा आम्ही दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम करणार आहोत आमच्या ग्रुपतर्फे आणि आम्हाला खूप सारा सपोर्ट भेटलेला आहे पहिल्याच वर्षी आमचा. आणि येणाऱ्या 14 एप्रिलला आम्ही खूप मोठा काजू कॅम्प घेणार आहोत. तसं बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोविडचा काळ असल्यामुळे रक्ताचा तुटवडा फार कमी प्रमाणात असल्यामुळे तर लोक मुंबईला जातात. आता मुंबई पण बंद असल्यामुळे कोरोनाच्या महामारीमुळे नवीन एक रोग येतो आहे त्यामुळे मुंबई बंद असल्यामुळे एक विचार केला की बाबा खरंच आदरांजली समाजाला एक वेगळा एक संदेश देण्यासाठी आम्ही एक रक्तदानाचे एक शिबिर आयोजित केले आणि शिबिर व्यवस्थित पार पडली. शहरांमध्ये विविध ठिकाणी पतंग उडविण्याची रेलचेल बघायला मिळत असून
पतंग उडवताना नायलॉनच्या मांजेची विक्री होताना सर्रासपणे दिसत असल्याने बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोद्दार यांनी नायलॉन विक्री करणारे आणि घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. पतंगाचा जो नायलॉनचा मांजा आहे त्या नायलॉनच्या मांजामुळे बरेच पक्षी आहेत त्यामुळं जखमी होतात. तसंच त्या मांजामुळे दुखापती होतात लोकांना आणि कुठेतरी पतंग अडकल्यामुळे वरती लहान मुलं चढून खाली पडायची शक्यता आहे. त्यामुळं सर्व लहान मुलांना नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारचा मांजा वापरू नये, नायलॉनचा मांजा वापरू नये. वरिष्ठ अधिकारी श्री पोलीस आयुक्त श्री निखिल गुप्ता सर, पोलीस उपायुक्त मॅडम उज्ज्वला वनकरजी, एसीपी सर सराफ यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्हाला त्यावर कारवाई करावी लागेल. गुन्हे दाखल होतील. त्यापेक्षा नायलॉनचा मांजा खरेदी करू नये किंवा विक्री करू नये. जर विक्री करताना आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना आहेत. त्यामुळं कुणीही अशा प्रकारचा मांजा विक्री किंवा खरेदी करू नये किंवा वापरू नये. मेटल मॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने छावणी परिसरात वृक्षारोपण करून 220 झाडे लावण्यात आली. मेटल मॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त छावणी परिषदेत होली क्रॉस शाळेच्या समोरील बाजूस वृक्षारोपण करण्यात आले असून या वृक्षारोपणामध्ये 220 झाडे लावण्यात आली असून यामध्ये मुख्यतः अशोका, अल्बा, चाफा, नागचाफा, नीलमोहर, टिकोबा, क्रिसमस, फॉक्सटेल, पाम इत्यादी झाडे लावण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बजाज ऑटोचे सुहास कुलकर्णी, ब्रिगेडियर MS विटेकर, छावणी परिषद CEO विक्रांत मोरे, प्राचार्य सिस्टर सिंथिया फर्नांडिस, श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर दीनानाथ जगताप, गणेश बदले, निलेश तनपुरे, मिलिंद ढाकणे, अनिल कुमार डहाळे, कृष्णकांत मिजव्वार, सूर्यकांत शानबाग, विजय साळवे इत्यादी कामगार आणि कर्मचारी यावेळी त्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर नारायण निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आणि प्रकाश एखंडे यांनी आभार व्यक्त केले. इथे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चेलीपुरा औरंगाबाद. एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264. हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहागंज येथील जुन्या घड्याळालगत असलेले सिंधी समाजाचे झुलेलाल मंदिरातील चोरीची घटना उघडकीस आली. शहागंज येथील जुन्या घड्याळालगत असलेले सिंधी समाजाचे झुलेलाल मंदिरातील चांदीची मूर्ती, त्याचबरोबर पंचधातूची मूर्ती, एक दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली असून याबाबत सिंधी समाजातील बांधवांनी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दिली आहे. इथे पेटी होती, लहान पेटी, ते घेऊन गेले आणि इथे ज्योत हमेशा ती चालू राहते 24 तास. कमीत कमी मंडळाचा 30 वर्षापासून चालू, 15 वर्ष. हा, ते चोरून गेले ज्योत आणि इथे मूर्ती होती चांदीची, ज्योत ते पण घेऊन गेले. आणि दोन मूर्त्या गेली, ज्योत म्हटलं तर हमेशा ते पेटत होती 24 तास. 50 वर्षांपासून कधी पण कर्फ्यू असलं
काही आमच्या माणूस येतो तर पास घेऊन रोज सकाळी पूजा करतात 7 वाजता सकाळी बघितलं 8:30 ते गायब आहे. गेट पण थोडा थोडा तुडेल होता, थोडा आगे निघाला ना, मोठी होती दिवा होता, दिवा गेलेला आहे. 50 वर्षाची आमची दिवा होता, पित्तळचा तो पण गेला आणि मूर्ती होती चांदी जाणी ते पण गेले. 2 से लेकर 4 के बीच में हमें सवेरे मालूम पड़ा गांधी पुतले में हमारे समाज का आदमी है मिस्टर दीपक डल्डा, वो आए, उन्होंने हमको आके ये न्यूज़ दी कि अपना मंदिर टूटे वाला है. उसके बाद सब सिंधी कॉलोनी में पूरी न्यूज़ पहुंची और जैसे ही न्यूज़ पहुंची सब भागते हुए यहाँ पे आए और देखा जो जोत साहब है जो कि अखंड जोत चालू रहती है 24 घंटे, वो जोत साहब लेके गए, दोनों जोत साहब लेके गए, सिल्वर की मूर्ति लेके गए और जो दान पेटी है वो दान पेटी भी पूरी की पूरी उठा के लेके गए. जैसा कि कुछ दिन पहले संस्थान गणपति पे हुआ था वैसे के वैसे ही यहाँ पे ये केस हुआ है, वैसे के वैसे ही सेम. इधर दान पेटी होती, दोन मरीज जोत साफ होते, दोन जोत गायब झाल्यानंतर एक मूर्ती होती चांदीची, चांदीची मूर्ती है एक पंचधातूची, दोन मूर्त्या, दोन जोत साफ आणि एक अखंड पेटी होती दान पेटी. जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एलजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गदाणा येथे भव्य पशु प्रदर्शन मेळावा संपन्न झाला. खुलताबाद गदाणा येथे पशु प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध प्रकारच्या गायी, कालवडी, बैल अशा जनावरांचा समावेश करण्यात आला असून चांगल्या जनावरांची निवड करून बक्षीसही देण्यात आले. आपल्या जनावरांची निगा कशी ठेवायची, गोठा कसा असावा, औषधोपचार कसे करावे याबाबत माहिती पशुपालक शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळेस आमदार प्रशांत बंब यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतीचा विमा करताना केंद्र सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या 2% रक्कम भरावी लागते आणि उर्वरित 98% रक्कम केंद्र सरकार भरते, त्याचप्रमाणे जनावरांचा विमा भरताना शेतकऱ्यांची 50% रक्कम राज्य सरकारने भरावी असा प्रश्न मी विधानसभेत चर्चेला घेऊन पशुपालक शेतकरी वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, उपाध्यक्ष एलजी गायकवाड, समाज कल्याण सभापती मोनालीताई राठोड, पंचायत समितीचे सभापती गणेश नाना अधाणे, भीमराव खंडागळे, उपसभापती युवराज ठेंगडे, प्रकाश वाकळे, भाजपचे शहराध्यक्ष सतीश दांडेकर आणि आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. एडीएनसाठी प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने असंघटित कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले असून तब्बल 200 असंघटित कामगारांना सुरक्षा संच प्रदान करण्यात आले. असंघटित कामगार संघटनेच्या वतीने शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बांधकाम तसेच विविध क्षेत्रात काम करणारे फिटर, वेल्डर, पेंटर, मजूर अशा असंघटित कामगारांना सुरक्षा आणि अत्यावश्यक संचाचे वाटप आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते आज करण्यात आले. तब्बल 200 कामगारांना सुरक्षा संच देण्यात आले. हा कार्यक्रम मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालय क्रांतीचौक या ठिकाणी घेण्यात आला असून याप्रसंगी उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, उपशहर प्रमुख वसंत शर्मा, असंघटित कामगार सेना, जिल्हा संघटक जयदीप झालटे, शहर संघटक सुनील शिंदे, विभाग प्रमुख पवन जयस्वाल, असंघटित कामगार सेना जिल्हा कार्यसंघटक डॉ विजय जाधव, महिला आघाडी जयश्री कुलकर्णी, मंगल मोटे, पूजा शिंदे, साक्षी शिंदे, राणी जाधव, त्याचबरोबर उपशाखा प्रमुख बाळू खंडागळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे शहर संघटक सुनील शिंदे यांनी केले होते. शनी अमावस्येनिमित्ताने खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे हजारो भाविकांनी भल्या पहाटे दर्शन घेतले. शनी अमावस्येच्या निमित्ताने शनिवारी खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी अफाट गर्दी दिसून आली. यावेळी रात्रीपासूनच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे 4 वाजल्यापासून दिवसभरात हजारो भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांचे दर्शन सुरळीत आणि शांततेत व्हावे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी मंदिरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.
भाविकांचे दर्शन सुरळीत आणि शांततेत व्हावे याकरिता संस्थानचे सुरक्षा रक्षक राजेंद्र जोंधळे, सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. एडीएन न्यूज, हुसेन पटेल, खुलताबाद. शहरामध्ये चोरट्याचा सुळसुळाट सुटला असून हडको टीव्ही सेंटर भागातील भारत वॉच सेंटर दुकानात चोरी झाली असून दुकान मालकांनी एडीएनशी बोलताना संबंधित घटनेची माहिती दिली. देखा करा होता, एक साइड से शटर पूरा उठा हुआ था, पूरा सामान तीतर भीतर बाहर पड़े हुआ था. सॉर्डर गन जो रहती है हमारी, उसका पूरा सामान, गारंटी कार्ड, घर भी गारंटी कार्ड, और दूसरे जो घड़े थे मेरे, भारी घड़े जो डब्बे में थे, वो डब्बा पूरा बाहर पड़े हुआ था. फिर जाके मैंने पुलिस स्टेशन में कंप्लेन करा, फिर पुलिस वाले आए यहाँ पे. उन्होंने पहले बोले फ़ोटोज लिए, दुकान के फ़ोटो वगैरह लिए, फिर बाद में उन्होंने शटर खोलने लगा. जब शटर खोल के देखे तो पूरी दुकान मेरी साफ हो गई, कुछ भी नहीं बचा इसके अंदर. एक एक घड़ी यहाँ तक कि घड़ियों के स्टैंड तक नहीं छोड़ा. जैसे मेरे जैसा टाइटन, फास्ट ट्रैक, सोनाटा, मैक्सिमा, एलजी है, सादे घड़िया, जो भी पूरे ब्रांडेड घड़िया, सादे घड़िया, पूरे उन्होंने पूरे साफ करके लेके चले, कुछ भी नहीं छोड़ा उसके अंदर. कम से कम 1.5 लाख रुपए का माल था मेरा उसके अंदर. बहुजन समाज पार्टी अंतर्गत जिल्हा प्रवेश सोहळा औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात संपन्न झाला असून विविध कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केलाय. बहुजन समाज पार्टीचं संघटन मोठ्या झपाट्याने या शहरामध्ये वाढत चाललेलं आहे. याचं सर्व श्रेय आमचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष या दोघांना जातं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या जिल्ह्यातील सर्व निवडणुका बहुजन समाज पार्टी लढणार आहे. शहराध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये या शहराची निवडणूक महानगरपालिका लढत आहोत. आणि आजचा जो प्रवेश सोहळा झाला तर येणाऱ्या महानगरपालिकेला नक्कीच आजच्या प्रवेश सोहळ्यामुळे बळ मिळणार आहे. आणि बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीनिशी या सर्व तरुणांना सोबत घेऊन त्यांच्या भरोशावर या शहरामध्ये महापौर बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. आणि त्या स्वप्नपूर्तीकडे आजचा प्रवेश सोहळा म्हणून आम्ही पाहत आहोत. बहुजन समाज पार्टीमध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेवर पक्ष चालतो आहे, त्या विचारधारेवर मी चालणार आहे. आणि पक्षानं जो प्रोटोकॉल दिला आहे त्याचं पालन करतो. तयारी आपले पक्षातून काही नगरसेवक प्रभागातून त्या वार्डातून निवडून देणार आहे किंवा उमेदवार देणार आहे, त्यांना आम्ही पुरेपूर त्या ठिकाणी जाऊन सर्वांना समज देऊन सगळ्या गोष्टींमध्ये आपण बहुजन समाज पार्टीचे सदस्य, कार्यकर्ते आणि जोमाने काम करायचे. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नागरिकांना स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करावे, संजीव जयस्वाल यांचे निर्देश. मनपा प्रशासनाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आली साफसफाई. आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने असंघटित कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप. आता वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडीएन न्यूज.